टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल इंग्लिश बालभारती स्टँडर्ड 5. वेलकम चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू लर्न चॅप्टर 2 डे ड्रीम्स. मुलांनो, आज आपण तुमच्या पुस्तकातील दुसरा धडा डे ड्रीम्स वाचणार आहोत, शिकणार आहोत. व्हॉट इज मीन्ड बाय डे ड्रीम? आता डे ड्रीम्सचा अर्थ काय? डे ड्रीम्स म्हणजे अशी स्वप्न जी आपण जागेपणी पाहतो, म्हणजे अशा गोष्टी ज्यांचा विचार आपण जागेपणी करतो. आत्ता ॲट प्रेझेंट फ्युचरमध्ये आपण ॲट प्रेझेंट आत्ता आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्याला आपण डे ड्रीम्स असं म्हणतो. आणि ज्यांचा विचार करता करता आपल्याला इतर गोष्टींचं भान राहत नाही त्याला आपण डे ड्रीम्स असं म्हणतो. चला तर मग सुरुवात करूया. Once there lived a couple who spent a lot of time in idle talk. एकेकाळी एक कपल म्हणजे एक पती पत्नी असतात जे आपला बराचसा वेळ आयडल टॉक म्हणजे वायफळ गप्पांमध्ये घालवत असतात. One day the husband said, I have always wanted to keep cow. आणि मग एक दिवस असेच गप्पा मारत असताना जो पती आहे तो असं म्हणतो की मला नेहमी खूप साऱ्या गाई ज्या आहेत त्या पाळायच्या आहेत, ठेवायच्या आहेत स्वतःजवळ. इफ बाय चान्स आय गेट सम एक्स्ट्रा मनी फ्रॉम समवेअर आय एम गोईंग टू बाय फ्यू काउस. आणि पुढे तो म्हणतो की जर मला कधी काळी कुठून एक्स्ट्रा पैसे मिळाले, जास्तीचे पैसे मिळाले, तर मी काही गाई ज्या आहे त्या विकत घेणार आहे. बट दॅट मीन्स अ लॉट ऑफ वर्क. यू हॅव टू फीड द काउज, वॉक देम, बाथ देम, मिल्क देम. आणि तो असं म्हणाल्यावर त्याची पत्नी असं म्हणते की जर आपण जास्त काउज घेतल्या, जास्त गाई घेतल्या, तर आपलं कामसुद्धा वाढेल. आपल्याला त्यांना चारा घालावा लागेल, आपल्याला त्यांना फिरायला घेऊन जावं लागेल, आंघोळ घालावी लागेल, त्यांचं दूध काढावं लागेल. काउ नीड्स अ लॉट ऑफ लुकिंग आफ्टर. आणि पुढे ती म्हणते की जर आपण गाई घेतल्या तर त्यांची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल, कारण गाईंची काळजी घेण्याची आवश्यकता असते. वन काउ वुड बी इनफ, देअर इज नो नीड टू बाय मोर काउज. आणि मग ती असं म्हणते की एक गाय आपल्यासाठी भरपूर झाली, आणखीन घेण्याची आपल्याला गरज नाही असं मला वाटतं, असं ती म्हणते. बट थिंक ऑफ ऑल द मिल्क वी विल गेट इफ वी बाय मोर, सेड द हजबंड. मग तो पत्नीला असं म्हणतो की पण ह्याचा विचार कर, जर आपण जास्त गाई घेतल्या तर त्यांच्यापासून आपल्याला दूधही जास्त मिळेल आणि या दुधाचा आपण जास्त वापर करू शकतो. जर आपल्याला जास्त दूध मिळालं तर त्यापासून जास्त गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतील. दॅट्स ट्रू, द वाईफ ॲग्रेड. आणि मग विचार केल्यानंतर ती म्हणते की हो खरंच, की देअर विल बी सो मच मिल्क दॅट वी कॅन इवन हॅव प्लेंटी ऑफ दही, बटर अँड घी. आणि मग ती असं म्हणते की जर आपल्याकडे जास्त गाई असतील तर आपल्याला दूधही जास्त मिळेल आणि त्यापासून आपण खूप सारं दही, लोणी आणि तूप जे आहे ते बनवू शकू, आपल्याला ते त्या दुधापासून बनवता येईल. वुड इट बी लवली, किती छान आहे हे. हाव लकी दॅट आय हॅव ऑल दीज अर्थन पॉट्स केप्ट साईड. आणि मग पुढे ती विचार करून असं म्हणते की असं जर झालं तर मी किती नशीबवान असेन, लकी असेन, की माझ्याकडे हे सगळे अर्थन पॉट म्हणजे जसं तुम्हाला या पिक्चरमध्ये दिसतंय वेगवेगळे मडकी जे आहेत ती ठेवलेली आहेत. आय विल यूज वन ऑफ देम पॉट्स फॉर मिल्क. आणि ती पुढे असं म्हणते पत्नी की त्यातील एक जे मडकं आहे त्याच्यामध्ये मी दूध ठेवेन, वन फॉर दही, एकाचा वापर मी दही ठेवण्यासाठी करेन, वन फॉर बटर आणि एकाचा वापर मी लोणी ठेवण्यासाठी करेन. द घी आय विल पुट इन अनदर जार. आणि पुढे ती म्हणते की तूप जे आहे ते मी वेगळ्या भांड्यात ठेवेन. अँड आय विल बी जार म्हणजे काय, तर एक बाटली, जसं आपण दह्याची एक छोटीशी बॉटल असते तसं, त्याला आपण जार असं म्हणतो. अँड आय विल यूज दिस रिमेनिंग पॉट टू सेंड मिल्क टू माय सिस्टर. आणि मग ती म्हणते की हे जे बाकीचे उरलेले पॉट्स आहेत त्याच्यामध्ये मी दूध घालून माझ्या बहिणीला पाठवेन. सेंड मिल्क टू युअर सिस्टर, हू सेड टू यू कुड सेंड मिल्क टू युअर सिस्टर. आणि तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो पती असं म्हणतो की तुझ्या बहिणीला कोणी सांगितलं तुला की तू तुझ्या बहिणीला दूध पाठवू शकतेस. देअर विल बी प्लेंटी ऑफ मिल्क इफ वी हॅव सो मेनी काउज.
वाय शुडंट आय सेंड टू माय सिस्टर? आणि मग पत्नी त्याला असं विचारते की सर आपल्याकडे जास्त गाई असतील तर आपल्याकडे दूधही जास्त असेल, तर मग मी का नाही माझ्या बहिणीला पाठवायचं, का नाही मी माझ्या बहिणीला ते पाठवू शकत? बिकॉज वी आर गोइंग टू सेल इट इन द मार्केट, दॅट्स वाय. आणि पुढे मग पती असं म्हणतो, तू तुझ्या बहिणीला ते ह्याकरता नाही पाठवू शकत की ते जे दूध असेल ते आपण मार्केटमध्ये बाजारात जाऊन विकणार आहोत, आणि म्हणून तू ते तुझ्या बहिणीला पाठवू शकत नाहीस. आय विल डिसाईड वॉट टू डू विथ ऑल दॅट मिल्क अँड नॉट अ ड्रॉप ऑफ इट गोज टू युअर सिस्टर, रिमेंबर. आणि पुढे तो पती असं आपल्या पत्नीला म्हणतो की मी ठरवेन की त्या दुधाचं काय करायचं आहे, मी त्यातला एक ड्रॉप सुद्धा तुझ्या बहिणीकडे जाणार नाही, लक्षात ठेव. आय विल सी हाव यू कॅन स्टॉप मी फ्रॉम सेंडिंग अ पॉट फुल ऑफ मिल्क टू माय सिस्टर, डिअर सिस्टर. आणि पुढे मग पत्नी त्याला असं म्हणते की मी पण बघेन की तू कसं मला थांबवतोस माझ्या बहिणीला तो जो दुधाने भरलेला मडका आहे तो पाठवण्यासाठी. आय डू ऑल द हार्ड वर्क रनिंग आफ्टर द काऊ सो नॅचरली, आय विल डिसाईड वॉट हॅपन्स टू द मिल्क, जस्ट ट्राय स्टॉपिंग मी, द वाईफ एक्सक्लेम. आणि मग तो पुढे असं म्हणतो की एवढं सगळं मी करणार, त्या गाईंची काळजी मी घेणार, त्यांना चारा घालणार, त्यांना अंघोळ घालणार, त्यांची काळजी घेणार, तर त्यामुळे त्यांच्या दुधाचं काय करायचं आहे ते ठरवण्याचा हक्कसुद्धा माझा आहे. आणि मग ह्यावर पत्नी त्याला असं म्हणते की मी पण बघते, तू फक्त मला थांबवण्याचा प्रयत्न तर करून बघ, मग मी बघते की तू मला कसं थांबवतोस. तर मुलांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. ह्याचा पुढचा भाग जो आहे तो आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मला असं वाटतं इथपर्यंत तुम्हाला कळलेला आहे हा धडा. आणि जर काहीही डाऊट असेल, नसेल कळाला, घरी वाचल्यानंतर असं वाटलं की मला काही यातलं कळत नाही आहे, तर तुम्ही मला ते विचारू शकता. ओके, थँक्यू.